महात्मा फुले की जयंती के अवसर पर बात करते हुए भाजपा प्रदेश सचिव धर्मपाल मिश्राम ने कहा कि महात्मा फुले ने शिक्षा से वंचित लड़कियों को शिक्षित किया, लड़कियों की पहली विद्यालय स्थापित की और लोगों को पीने के पानी की व्यवस्था की। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर उन्हें अपने गुरु के रूप में पूछते थे। ऐसे महान व्यक्ति महात्मा ज्योतिबा फुले की आज जयंती समारोह मनाया जा रहा है। वही इस वक्त उन्होंने महात्मा ज्योतिबा फुले को अभिवादन भी किया। आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, ज्यांनी अस्पृश्यतेनं मकमकलेल्या वकवकलेल्या या देशाला जेव्हा अस्पृश्यांना पिण्याचं पाणी देखील मिळत नव्हतं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाण्याचा हौद खुला केला। जेव्हा शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात होतं तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शेण माती दगड खाऊनही या देशातल्या महिलांना अस्पृश्यांना शिक्षणाची दारं खुली केली। आणि म्हणूनच परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानायचे। आज परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या गुरुस्थानी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे। मी भारतीय जनता पक्षाचा प्रदेश सचिव म्हणून आणि प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंना त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करतो। खूप खूप धन्यवाद।